आता बघणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या. शांतीगिरी महाराजांच्या 11 भक्तांवर गुन्हे दाखल. मतदानाच्या दिवशी भगवे वस्त्र, टोप्या, बादली चिन्हाची स्लीप देणं अंगलट आलं. अंबड पोलीस ठाण्यात 3 तर म्हसरूळमध्ये पंचवटीमध्ये एका विरोधात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये भाजपच्या देवयानी फरांदे आणि ठाकरे गटाचे वसंत गीते यांच्यात वाद. मतदान केंद्रात एकाच वेळी अनेक मतदार घुसल्याचा आणि गीतेंच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा फरांदेंचा आरोप. ओशिवरा भागात भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने. एक भाजप कार्यकर्ता भाजपचे झेंडे असलेल्या गाडीनं मतदान केंद्रावर गेल्याचा आरोप. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये काही काळ तणाव. अधिकारी मतदान प्रक्रियेविषयी गंभीर नाहीत. मतदान प्रक्रिया स्लो करण्यात आल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. अधिकारी मुद्दामून प्रोसेस स्लो करता आहेत. फोटोग्राफ ओळखीचा येत नाही, तुमचं वय ह्याला मॅच होत नाही, मग आधार कार्ड वरती क्लिअर नाही आहे, कसली कारण देतात निवडणूक अधिकारी. भायखळ्यात बोगस मतदानाचा आरोप. ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी एक बनवला व्हिडिओ. एका तरुणाच्या नावानं बोगस मतदान झाल्याचा आरोप. मुंबईतल्या 6 मतदारसंघामध्ये मुलुंडमध्ये सर्वाधिक 59.6% मतदान तर कुलाब्यामध्ये सर्वात कमी 36% मतदान.